शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत मिळावी म्हणून पीक विमा योजना अंमलात आणली आहे, परंतु कंपनीच्या त्यात काही जाचक अटी असल्यामुळे शेतकरी त्यापासून वंचित राहत आहेत। पाचोरा तालुक्यामध्ये मागील वर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। पीक विमा भरूनही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही। काही शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला होता, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करावी असं संबंधित प्रशासनाकडून कळवण्यात आलं होतं। काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारीही केल्या, परंतु कित्येक शेतकरी अशिक्षित असल्यानं ते ऑनलाईन तक्रार करू शकले नाही, त्यामुळे अशा जाचक अटींमुळं शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत। तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होऊन पीक विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार कशासाठी हवी असा संतप्त सवाल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे। केली बोलतोय मी खडकजवळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकारला माझं म्हणणं आहे की बा तिकडचे 36 जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झाला, तिथल्या 2 खासदारांनी उचललं तर कृषी मंत्रीने त्यांचं ऐकलं आणि त्यांनी त्याच्या कंपनीला घोडा लावला आणि आमचा जळगाव जिल्हा का सोडला। आमच्या जळगाव जिल्ह्याला आम्ही मागच्या वर्षाचे विम्याचे पैसे भरले, ते आम्हाला मिळालं पाहिजे। त्र्यंबक काश्नात तेली बोलतो।